आपण प्लेन मिरर्सनी बनलेल्या इमेजेसची वैशिष्ट्ये यापूर्वी पाहिली आहेत इमेज ऑब्जेक्टच्या आकारा इतकेच असते आणि ते मिररपासून त्याच अंतरावर देखील असते जितके ऑब्जेक्ट असते आणि इमेज लेफ्ट राईट रिव्हर्सल फॉलो करते याचा अर्थ असा आहे की ऑब्जेक्टचा राईट हा इमेजचा लेफ्ट असतो आणि वाईस अवरचा आणि शेवटी प्लेन मिररने तयार झालेली इमेज ही व्हर्च्युअल इमेज असते रिअल आणि व्हर्च्युअल इमेजेसमधील फरक दर्शवित आपण या सिरीजमधील एक व्हिडिओ आधीच पाहिला आहे तर कॉन्केव्ह मिरर्सने बनलेल्या इमेजेसचे काय त्यांचे कॅरेक्टरिस्टिक समान असतात का तुम्ही सगळ्यांनी तुमच्या चेहऱ्याचे रिफ्लेक्शन चमच्यामध्ये पाहिले असेलच चमच्याला दोन स्मूथ सर्फेसेस असतात एक आतल्या बाजूला कर्व्ड तर दुसरा बाहेरील बाजूस कर्व्ड तथापि ते परफेक्टली स्वरिकल नसतात सहजपणे समजण्यासाठी आपण आत कर्व्ड असलेल्या रिफ्लेक्टिंग सर्फेसला कॉन्केव्ह मिरर म्हणू शकतो ही इमेज कशी दिसेल ते पाहूया पण चमचा नव्हे तर ॲक्च्युअल कॉन्केव्ह मिरर वापरून कॉन्केव्ह मिररने बनलेली इमेज एक्झॅक्टली तशीच असते जशी ती आत कर्व्ड असलेल्या स्पूनच्या सरफेसने बनलेली असते चला तर प्रयत्न करूया आणि कॉन्केव्ह मिररने तयार झालेल्या इमेजेसचे गुणधर्म शोधूया आपण आता मिररचे दोन व्ह्यूज पाहणार फ्रंट व्ह्यू आणि साईड व्ह्यू साईड व्ह्यू हा फक्त ऑब्जेक्ट ठेवलेल्या वेगवेगळ्या पोझिशन्स दाखवण्यासाठी आहे कारण फ्रंट व्ह्यूमध्ये हे करणे कठीण असते ठीक आहे तर पी हा त्याचा पोल सी हे सेंटर ऑफ कर्व्हेचर ही लाईन प्रिन्सिपल ॲक्सिस आणि एफ हे प्रिन्सिपल फोकस ज्याला फोकल पॉईंट देखील म्हणतात अज्युम करा की सुरुवातीला ऑब्जेक्ट मिररजवळ ठेवला आहे इथे राईट साईडला एक टेबल बनवून ज्यात तीन कॉलम्स असतील ते ऑब्जेक्ट कुठे ठेवलं आहे हे आपल्याला सांगतील तयार झालेल्या इमेजेसचा आणि इमेजचे स्वरूप म्हणजेच इमेज व्हर्च्युअल आहे की रिअल सुरुवातीला ऑब्जेक्टचे पोझिशन एफ आणि पीच्यामध्ये असते इमेजच्या साईजचे काय आपण कॉन्केव्ह मिररमध्ये रिफ्लेक्शन पाहतो आणि इमेज आकाराने मोठी दिसते आपण म्हणतो की ती एनलाज्ड आहे इमेजचे डायमेन्शन्स ऑब्जेक्टच्या डायमेन्शन्सपेक्षा जास्त असतात तर आपण असे म्हणतो की जेव्हा ऑब्जेक्ट प्रिन्सिपल फोकस आणि पोलच्यामध्ये असते तेव्हा तयार झालेली इमेज एनलार्ज असते तसेच इमेज अपराइट आणि इरेक्ट असते इमेजच्या स्वरूपाचे काय ती रिअल आहे की व्हर्च्युअल हो ही एक व्हर्च्युअल इमेज आहे ती मिररच्या मागे तयार झाल्यासारखी दिसते इमेजचे लोकेशन कुठे आहे ही एक व्हर्च्युअल इमेज आहे म्हणून त्यास कोणतेही लोकेशन नाही ही केवळ मिररच्या मागे असलेल्या ठिकाणी तयार झालेली दिसते पण रे डायग्रामचा वापर करून आपण आपल्या पुढील व्हिडिओमध्ये ते लोकेशन शोधूया आत्तासाठी ह्या ऑब्जेक्टला मिररपासून दूर करूया आणि त्या ऑब्जेक्टचे डायमेन्शन आणि इमेजचे स्वरूप ऑब्जेक्टच्या तुलनेत कसे बदलते ते पाहूया तुम्हाला लक्षात येईल की मी हा ऑब्जेक्ट हलवेत असताना त्याची इमेज आणखी मोठी होते आणि जेव्हा ऑब्जेक्ट प्रिन्सिपल फोकसवर असतो तेव्हा इमेज ह्यूज असते आपण असे म्हणतो की जेव्हा ऑब्जेक्ट प्रिन्सिपल फोकसवर असते तेव्हा इमेज हायली एन लार्ज असते ती रिअल की व्हर्च्युअल इमेज आहे ती रिअल इमेज आहे ती रिअल इमेज असल्याने ती अपसाईड डाऊन आहे किंवा त्यासाठी आपण दुसऱ्या शब्दाचा वापर करतो जो म्हणजे इन्व्हर्टेड हे मिररच्या त्याच बाजूस ऑब्जेक्टप्रमाणे तयार होते आणि यावर विश्वास ठेवणे कठीण आहे की इमेज प्रत्यक्षात खूपच दूर तयार होते भविष्यातील व्हिडिओमध्ये आपण या मुद्द्यावर अधिक तपशिलावर चर्चा करू कारण हे रे डायग्रामद्वारे चांगले समजू शकते जेव्हा मी हा ऑब्जेक्ट फोकल पॉईंटपासून पॉईंट सीच्या दिशेने सरकवू लागेन तेव्हा इमेज एनलाज्ड असेल पण आकार कमी होत जाईल हो, हो इथे देखील इमेज अपसाइड डाऊन असते आणि या इमेजचे स्वरूप काय आहे हो हे देखील एक रिअल इमेज आहे पुन्हा मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये रे डायग्राम वापरून त्याची पोझिशन दाखवेन जेव्हा ऑब्जेक्ट पॉईंट सीवर असेल तेव्हा इमेज रिअल आणि इन्व्हर्टेड असते पण आता ऑब्जेक्ट आणि त्याच्या इमेजचा सा साईज समान आहे हो या पॉईंटवर ऑब्जेक्ट आणि इमेज दोन्ही एकाच साईजचे आहेत पुढे काय मी या ऑब्जेक्टला पॉईंट सीच्या पलीकडे हलवल्यास इमेज रिअल आणि इन्व्हर्टेड राहते पण ऑब्जेक्टच्या आकाराच्या तुलनेत आता इमेजचा आकार प्रत्यक्षात लहान आहे म्हणून आपण असे म्हणतो की इमेज डिमिनिश्ड आहे ही देखील रिअल इमेज आहे ऑब्जेक्ट सीच्या पलीकडे जात असताना प्रतिमेचा आकार कमी होत राहतो ऑब्जेक्ट जर खूप दूर ठेवले तर काय ठीक आहे जर तुम्हाला लक्षात असेल तर आपल्या मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले की लाईट रेज जे एकमेकांना तसेच प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरेल असतात ते फोकल पॉइंटला कॉन्व्हर्स होतात आणि त्या उदाहरणात आपला ऑब्जेक्ट सूर्य होता सूर्य पृथ्वीपासून खूपच अंतरावर आहे आणि म्हणूनच आपण पृथ्वीच्या सरफेसवर पोचणाऱ्या लाईट रेजना जवळजवळ पॅरलल असल्याचे मानतो प्रिन्सिपल फोकसवर सूर्याची इमेज तयार केली जाईल त्याचप्रमाणे जर कोणतीही वस्तू प्रिन्सिपल ॲक्सिसवर मिररपासून फारच दूर ठेवली तर त्यातील सगळे रेज एकमेकांना पॅरलल प्रवास करतात असे म्हटले जाऊ शकते रिफ्लेक्शन नंतर ते सगळे फोकसवर कॉन्वर्ज होतील आणि त्या खूप दूर असलेल्या ऑब्जेक्टची इमेज ह्या पॉईंटवर तयार होईल हो ही एक पॉईंटच्या साईजची इमेज आहे ही हायली डिमिनिश्ड इमेज असून ती रिअल इमेज देखील आहे थोडा वेळ घ्या आणि पुन्हा प्रतिमांच्या गुणधर्मांची उजाळणी करून घ्या या टेबलवरून आपण पाहू शकतो की जेव्हा ऑब्जेक्टला फोकल पॉईंट आणि पोलच्या मध्ये ठेवले जाते केवळ तेव्हाच इमेज व्हर्च्युअल बनते अन्यथा तयार झालेली इमेज नेहमीच रिअल इमेज असते पुढील व्हिडिओमध्ये आपण रे डायग्रामचा वापर करून या इमेजेसची पोझिशन शोधूया